दरम्यान या मुलाखतीविषयी फक्त सामान्य कार्यकर्त्यांमध्येच उत्सुकता आहे असं नाही. राज्यातलं सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना देखील मुलाखतीविषयी कमालीची उत्सुकता आहे. मुलाखत लाईव्ह ऐकता येणार नसली तरीसुद्धा रेकॉर्डेड मुलाखत नक्की ऐकेन असं चव्हाणांनी म्हटलंय. मी नक्की बघेन ना, मलाही उत्सुकता आहे. आणि काय दोन्ही मोठे नेते आहेत, त्यांच्या बातचीत वार्तालाप ऐकायला मला आवडेल, पण मला लाईव्ह काय ऐकताना मी रेकॉर्डेड कधी तरी पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.